आणि ब्रेकनंतर आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टी यांच्या निवासस्थानी छापे टाकल्याची माहिती सध्या कळते. गोवंडीमध्ये ईडीनं छापा टाकलाय. शेट्टी हे व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आणि शेट्टी आणि अनिल परब यांचे व्यावसायिक संबंध आहेत आणि शेट्टी यांच्या निवासस्थानी म्हणजे गोवंडी भागामध्ये ईडीनं छापा टाकल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे आत्तापर्यंत जी माहिती मिळत होती त्यानुसार अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणांवर समावेश आहे छापेमारीचा, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे आणि दापोलीचा समावेश आहे आणि मुंबईतलं हे ठिकाण गोवंडी जिथे शेट्टी यांच्या निवासस्थानी छापा टाकल्याचं कळत आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, रेणुका, अनिल परब यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे हे आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसून येतं की ज्या पद्धतीनं सकाळी 6:30 पासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागांना सुरुवात केली, आणखी वेगवेगळे जे कागदपत्रांची छाननी करत असताना अनिल परब ज्यांचा हार्टवे केबल नेटवर्कशी संबंध होता, बांधकाम व्यवसायाशी संबंध होता, त्यानंतर राजकारणामध्ये अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आले, दापोलीचं रिसॉर्ट, असे अनेक वेगवेगळ्या विषयांची तपासणी करताना कागदपत्रांमध्ये अनेक मोठ्या आर्थिक नोंदींची छाननी करताना शेट्टी हे नाव समोर आलं आणि याचाच मागोवा घेत गोवंडीला ईडीचं पथक पोहोचलेलं आहे. शेट्टी यांच्याकडे पोहोचलेलं आहे. आणखीन आता ही तपासणी या ठिकाणी छापा, अक्षरशः छापा सुरू झाला आहे. सीआयएसएफचं पथक सुद्धा आहे. नेमकं कशा प्रकारे वेगवेगळी माहिती आता या छाप्यातनं समोर येत आहे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण एक मात्र निश्चित की अनिल परब यांच्याशी संबंधित जितके क्लोज एड त्यांचे म्हणून मानले जातात त्या सगळ्यांपर्यंत ईडी पोहोचत आहेत आणि याचमुळे अनिल परब यांच्या अडचणीत अधिकाधिक वाढ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. रेणुका, प्रशांत, आणि सदन किती वेळापासून या कारवाईला सुरुवात झाली असं म्हणता येईल? साधारणतः 1/2 तासापूर्वी ईडीचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर बाहेर कोणाशीही संपर्क शेट्टी यांच्या ज्या जागा आहेत त्यापासून तोडण्यात आलेला आहे. आतमध्ये ईडीचं 4 अधिकाऱ्यांचं पथक पोहोचलंय. सीआयएसएफची टीम सुद्धा आहे. मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत बाहेरच्या बाजूला की अजून कोणती गडबड होऊ नये, काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की सीआयएसएफच्या टीम बरोबर, ईडीच्या टीम बरोबर मुंबई पोलिसांना सुद्धा याची माहिती नव्हती. हे सुद्धा इथे आल्यावर पोहोचलंय. कारण सीआयएसएफच्या टीमसह ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर 20 मिनिटांनी मुंबई पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि याचमुळे या छाप्यांबद्दलची गुप्तता सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून पाळली जाते की नेमकं ते कुठे जात आहे, त्यांची मुवमेंट कुठे असू शकते हे सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणा या कळू देत नाहीये. पण त्या तिथे पोहोचल्यानंतर मुंबई पोलीस त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकाधिक वाढत चाललंय. नेमकं काय प्रकारची छाननी आतमध्ये करताय, काही कागदपत्रांची छाननी करतायत, काही प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे की ज्या आधारावर तुम्ही कोणत्या आधारावर नेमके हे व्यवहार केले त्या व्यवहाराचं स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे आणि याच्यातनंच काय ते तथ्य समोर येईल. आत्ता जरी या ठिकाणी ईडीची अधिक पाहणी सुरू झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट आणि ती म्हणजे परब यांची अडचणी वाढताना दिसत आहेत, कारण त्यांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टी यांच्या गोवंडी इथल्या घरावर आता ईडीचा छापा पडलेला आहे. अधिकारी तिथे पोहोचले, सीआयएसएफचं दल आहे आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील तिथे पोहोचल्याची माहिती प्रशांत बाग देत होते.